हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आपली पी सी पी एन डी टी ॲक्टवरची ही तिसरी व्हिडिओ आहे आणि लेक्चर तसं हे पाचवं आहे कारण दोन आपले ऑलरेडी ऑनलाईन लाईव्ह सेशन झालेले आहेत तो यस ह्या लेक्चरमध्ये आय मीन ह्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे मिसलेनियस प्रोव्हिजन्स पी सी पी एन डी टीमध्ये कुठले मिसलेनियस प्रोव्हिजन्स दिले याच्यावर तुम्हाला आला तर म्हणजे शॉर्ट नोटला कदाचित मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड वगैरे असं विचारलं जाऊ शकतं किंवा तुमचं तुम्हाला इतर जरी प्रश्न काही विचारला याच्यामध्ये की काय ऑफेन्स आहे आणि काय मेजर्स घेतले ह्या ॲक्टने प्रिव्हेंशन करता सेक्स डिटर्मिनेशन प्रिव्हेंशन करता काय मेजर्स घेतले का तर त्यातसुद्धा तुम्ही हे टाकू शकतात की रेकॉर्ड वगैरे मेंटेन करणं आणि हे सगळं बंधनकारक आहे बिफोर आय स्टार्ट विथ दी ॲक्च्युअल लेक्चर आता आपल्याकडे क्लासेससाठी इन्क्वायरी येते तर तुमचा उद्या शेवटचा पेपर आहे आणि आपले ॲडमिशन ऑलरेडी सुरू झाले पंधरा ऑगस्टपर्यंतच खरं तर ॲडमिशन्स होते पण काही नवीन एन्क्वायरीज अजून पण येतात तर येस मी माझा नंबर जो आहे तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी माझा नंबर मी मेन्शन करते तुम्ही मला त्या नंबरवर कॉल करू शकता कॉल नाही आन्सर झाला तर तुम्ही व्हॉट्सअप करा पण व्हॉट्सअपला हाय हॅलो वगैरे करू नका डिरेक्टली कम टू द पॉईंट तुमचं नाव तुमचं कॉलेज आणि लाईक तुमचे बेसिक डिटेल्स बेसिकली कुठलं युनिव्हर्सिटी वगैरे आहे ते मला तुम्ही मेसेज करा तसं आपण पुणे युनिव्हर्सिटीचंच विद्यार्थी घेतो इतर युनिव्हर्सिटीचं घेत नाही and uh, then I'll get back to you. ठीक आहे सो कमिंग बॅक आता मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड तर या ठिकाणी ह्या ॲक्टमध्ये जो सेक्शन ट्वेंटी नाईन आहे ट्वेंटी नाईन सेक्शनमध्ये हे मॅन्डेटरी केलेलं आहे काय की जे कुठलं यु नो जेनेटिक लॅब लॅब आहे किंवा काउन्सिलिंग सेंटर आहे किंवा क्लिनिक आहे तर त्यांना त्यांच्याकडचा जो काही रेकॉर्ड आहे जे काही चार्ट्स असतील फॉर्म्स असतील रिपोर्ट्स असतील कन्सेंट लेटर्स आहे मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा लेक्चरच्या वेळेस तो, तो फॉर्म एफ वगैरे असं तर हे सगळे आणि अशा प्रकारचे इतर जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी ह्या ॲक्टच्या अंडर सांगितलं की हे प्रिझर्व्ह करायचे आहेत तर ते ॲटलिस्ट म्हणजे दोन वर्षासाठी तर त्यांना ते प्रिझर्व्ह करायचेच असतात म्हणजे दोन वर्षाच्या आत तो रेकॉर्ड ते चार्ट्स ते फॉर्म्स ते रिपोर्ट्स ते कन्सेंट लेटर्स किंवा इतर कुठलेही असे डॉक्युमेंट्स रिलेटेड टू दिस ॲक्ट हे त्यांना डिस्ट्रॉय करता येत नाही डिस्पोज करता येत नाही दे हॅव टू प्रिझर्व दॅट रेकॉर्ड ॲटलीस्ट फॉर टू इयर्स पण जेव्हा एखाद्या अशा अशा जेनेटिक लॅबॉरेटरीवर किंवा जेनेटिक क्लिनिक किंवा जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर जे आहे याच्या अगेन्स्ट जर एखादं क्रिमिनल मॅटर चालू आहे मतलब की एखादी कोणी तक्रार केली असेल एखादं इलिगल काम वगैरे तिथे असं होतं आहे या पद्धतीचे आणि अजून निर्णय आलेला नाही आहे निकाल अजून लागलेला नाही आहे मीन्स द प्रोसिडिंग्स आर बीन इन्स्टिट्यूटेड बट द रिझल्ट द फायनल डिस्पोजल ऑफ सच प्रोसिडिंग्स इट इज पेंडिंग मग जोपर्यंत त्या प्र क्रिमिनल प्रोसिडिंगचा फायनल त्या ठिकाणी निकाल लागत नाही तोपर्यंत म्हणजे मग इथे फक्त दोन वर्ष नाही जोपर्यंत त्या केसचा निकाल नाही लागणार तोपर्यंत यांना हा सगळा रेकॉर्ड वगैरे जो आहे तो प्रिझर्व करणं मॅन्डेटरी आहे आणि हा सगळा जो काही रेकॉर्ड आहे ऑल सच रेकॉर्ड ॲट इट शाल ॲट रिजनेबल टाईम्स बी मेड अवेलेबल फॉर इन्स्पेक्शन टू दी अप्रोप्रिएट अथॉरिटी मग अप्रोप्रिएट अथॉरिटीला अप्रोप्रिएट अथॉरिटी जेव्हा जेव्हा तो रेकॉर्ड म्हणजे जेव्हा त्या त्याची मागणी केली जाईल तर त्यांना तो रेकॉर्ड अवेलेबल करून देण्याची जबाबदारी त्या पर्टिक्युलर सेंटरची क्लिनिकची लॅबॉरेटरीची असणार आहे ठीक आहे मग अप्रोप्रिएट अथॉरिटीने जर दुसऱ्या कुठल्या पर्सनला त्या त्याच्या ऑन बिहाफ हाफ त्या ठिकाणी ती जिम्मेदारी दिलेली असेल तर त्या पर्सनला सुद्धा Uh, त्या सेंट्रल लेबोरेटरी वगैरे जे काही असेल त्यांनी तो रेकॉर्ड जो आहे तो अवेलेबल करायचा आहे देन पॉवर टू सर्च अँड सीज रेकॉर्ड्स मग आता सपोज अप्रोप्रिएट अथॉरिटीला असं वाटलं देर आर रिझन टू बिलीव वाटलं म्हणजे काय असं नुसतंच मनात आलं म्हणून नाही बट देर आर सर्टन रिझन टू बिलीव्ह की ह्या ॲक्ट अंतर्गत जसं की म्हणजे एखादी प्रेग्नंट महिला आहे त्या प्रेग्नेंट महिलेचं तुम्ही गर्भात नेमका मूल मुलगा आहे का मुलगी आहे अशी चाचणी करताय सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट आपण ज्याला म्हणतो किंवा इतर कुठली असं ऍक्ट कुठलीही अशी गोष्ट जी ह्या ऍक्टने काय केलेली आहे प्रोहिबिट केली आहे प्रिवेंट केली आहे पिनलाइज केलेली आहे असं जर कुठल्या सेंटरला कुठल्या लॅबला कुठल्या इत, इतर कुठल्याही अशा ठिकाणी बेसिकली जर अशी काही गोष्ट घडते असा काहीतरी ऑफेन्स जो आहे तो कमिट झाला आहे किंवा कमी होतोय अशी जर त्यांना माहिती मिळाली तर त्या ठिकाणी अप्रोप्रिएट अथॉरिटीला एंटर करण्याचे त्या जागेला सर्च करण्याचे म्हणजे तपासण्याचे पूर्ण पूर्ण अधिकार असणार आहेत आणि त्या ठिकाणून जे काही रेकॉर्ड आहे रजिस्टर आहे डॉक्युमेंट बुक पॅम्फलेट देडवर्टिजमेंट मटेरियल की कुठलंही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी त्यांना जे सापडलं आणि त्यांना असं वाटतंय की ते जे कुठलं साहित्य आहे ते ॲज अ एव्हिडन्स म्हणून जे आहे यूज केलं जाऊ शकतं मतलब बेसिकली इट इट इज अॅन एव्हिडेन्स की तो एक एव्हिडेन्स आहे की ह्या लोकांनी असा काही क्राईम कमिट केला आहे तर ते जे काही ऑब्जेक्ट असेल जे काही पॅम्फलेट लेटर वगैरे वॉट एव्हर त्याला काय केलं जाणार सीज केलं जाणार आणि सील केलं जाणार फॉर एव्हिडेन्शियल पर्पज जेणेकरून त्याला पिनलाईज करता यावं देन हे जे कुठली अप्रोप्रिएट अथॉरिटी आहे किंवा जो कोणी पर्सन या ठिकाणी ॲक्ट करणार आहे अंडर दिस पर्टिक्युलर लेजिस्लेशन तर जे काही ॲक्शन त्या ठिकाणी तो घेतो त्याच्या अगेन्स्ट कुठलाही सूट जो आहे तो इन्स्टिट्यूट होऊ शकत नाही फॉर दी ॲक्शन्स विच वर टेकन इन गुड फेथ म्हणजे त्याच्या ऑफिशियल कपॅसिटीमध्ये तो काम करत असताना त्याने कुठे एखाद्या ठिकाणी एंट्री केली आणि तिथे झडती घेतली पण मात्र तिथे काही सापडलं नाही तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही ॲक्शन न घेऊ शकत नाही रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज काय डिफिकल्टीज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तसं ऑर्डर पब्लिश करणार ऑफिशियल गॅझेटमध्ये आणि ती डिफिकल्टी दूर करणार पावर्स जे आहे टू मेक रूल्स सॉरी रूल्स जे आहे ते बनवण्याची पावर जी आहे ती कोणाकडे आहे सेंट्रल गव्हर्मेंटकडे आहे मग ते कशा कशा संदर्भात की जसं की मिनिमम क्वालिफिकेशन त्या जेनेटिक काउन्सिलिंग सेंटरला किंवा लॅबॉरेटरी क्लिनिक जे काय असेल तिथे काय मिनिमम क्वालिफिकेशन्स असले पाहिजे त्यानंतर रेकॉर्ड कुठल्या पद्धतीने ठेवायचा आहे प्रेग्नेंट वुमनचा त्यानंतर फॉर्म ऑफ कन्सेंट जी प्रेग्नेंट महिला साईन करते ना तो साईन करते इन द सेन्स भरते आणि मग साईन करते फॉर्म एफ मग त्या संदर्भातचे सगळे प्रोविजन्स देन कुठली प्रोसिजर फॉलो आहे या ठिकाणी जे, जे आ, सी एस बीचे मेंबर्स आहेत तर त्यांनी काय प्रोसिजर फॉलो करायची त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करत असताना देन Uh, uh, जे अलावन्सेस असणार आहे मेंबर्सला दिले जातात ते किती असणार कसे असणार uh, त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट जो आहे जे असे सेंटर्स लॅब्स क्लिनिक्स आहेत तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो काय असणार तो ले डाऊन करणं वगैरे त्यानंतर कुठल्या मॅनरमध्ये मा रिपोर्ट uh, जे आहे ते फर्निश केले जाणार जे काही बोर्ड्स आहे स्टेट uh, सुपरवायझरी बोर्ड असेल किंवा सेंट्रल असेल तर कुठल्या मॅनरमध्ये ते करायचं दोन इंटरव्हिनिंग मिटिंग्समधला टाईम पिरियड काय असला पाहिजे असे हे सगळे जे मॅटर्स आहेत त्यानंतर कशा पद्धतीने नो सीझर किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे लाईक सीजर ऑफ डॉक्युमेंट्स रेकॉर्ड्स जर एखाद्या ठिकाणी असं काही कमिशन होत आहे कमिशन ऑफ सच अन सच अन ॲक्ट विच हॅज बीन प्रोहिबिटेड अंडर दिस लेजिस्लेशन असं जर काही होत असेल तर मग तिथे जे काही आयुस त्यांना सापडतो तर ते कशा पद्धतीने कुठल्या मॅनरमध्ये बेसिकली त्याला त्याला सीज करायचं सील करायचं ह्या सगळ्या संदर्भात रूल्स बनवण्याची जी पावर आहे ती कोणाकडे आहे ती आहे गव्हर्नमेंटकडे आय मीन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे की तो फॉर्म कसा असला पाहिजे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आपण म्हटलं ना की तिथे प्रिस्क्राईब्ड फी द्यायची असते बघा ह्यांना फी पे करून आणि मग ते रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे अप्लिकेशन वगैरे द्यायचं असतं तर मग ती फी किती असणार कशी पे करायची वगैरे वगैरे हे सगळे रूल्स जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट ब बनवणार आणि रेग्युलेशनच्या संदर्भात मग बोर्ड जे आहे बोर्ड म्हटलं आहे फक्त म्हणजे कुठला मग सेंट्रल सुपरवायझरी बोर्ड हे पहिले सेंट्रल गवर्नमेंटचं सँक्शन घेणार आणि त्यानुसार मग रेग्युलेटरी जे काही प्रोविजन्स आहेत ते बनवणार सो दिस वॉज ऑल अबाउट पी सी पी एन डी टी कदाचित मी आणखीन एक व्हिडिओ बनवेल ऑफेन्सेस संदर्भात खरं तर ऑफेन्सेस आपलं ऑलरेडी झालं आहे कालच्या लेक्चरमध्ये बट स्टील फॉर अ क्विक रिव्हिजन आय मेक वन मोर व्हिडिओ ऑन ऑफेन्सेस की या ह्या ॲपच्या अंतर्गत काय काय ऑफेन्सेस आहेत